फ्रेंड्स, सायली फॅशनमध्ये तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे आपला हॉल्टर नेक ब्लाऊजचा. अशा पद्धतीने हॉल्टर नेक ब्लाऊज असते, तर त्याची मी कटिंग करून दाखवणार आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. आता आपण रुंदी मोजून घेतलेली आहे. अशा पद्धतीने रुंदी मोजून घ्यायची आहे. 32 इंच रुंदी आलेली आहे. प्रत्येक ब्लाऊजची रुंदी अशाच पद्धतीने मोजायची असते. उंची मोजलेली आहे आपण, 15 इंच आलेली आहे, तर आपल्याला 16 इंच घ्यायची आहे. आणि रुंदी अशा पद्धतीने आपल्याला मोजलेली आहे आपण, तर 32 आलेली आहे, तर 32 आपल्याला 4 भाग करायचे आहेत. म्हणजे चौथ्या भागाला आपला 8 इंचाचा, त्याच्यात आपल्याला 2.5 इंच मिळवायची आहे. म्हणजेच आपली घडी आली 10.5 इंचाची. आणि हे हॉल्टर नेक ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला त्याच्यात एक्स्ट्रा 1.5 इंच वाढवायचं आहे. म्हणजे 10.5च्या घडीत आपल्याला 1.5 इंच टाकायचं आहे. उंची मोजून घेतली आहे 16 इंच. आणि आपली पूर्ण ही रुंदी मोजलेली आहे, 12 इंच आलेली आहे. इथे 1.5 इंच आपल्याला माप घ्यायचं आहे. 1.5 इंच सोळायचं असतं तिथे आधी, त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं असतं. इथून 7.5 इंचाचा आपण शोल्डर घेतलेला आहे. अशा पद्धतीने आणि इथे 7 इंचाचा आपण मुंडा घेतलेला आहे. अशा पद्धतीने हा पुढचा भाग कट करत आहोत आपण. त्यानंतर इथून आपल्याला 1/2 इंचावरती क्रॉस रेषा देऊन घ्यायची आहे. आणि उंची मोजून घेतलेली आहे आपण गळ्याची, 7 इंच आलेली आहे. तिकडे 1.5 इंच सोडून इकडे आपल्याला 3 इंचाचा गळा टाकायचा आहे. आणि इकडे वरती 2.5 इंचाचा अशी क्रॉस रेषा देऊन घ्यायची आहे. त्यानंतर इथे 3 इंच मोजायचं आहे आपल्याला एक्स्ट्रा कॉलरसाठी. अशा पद्धतीने 3 इंच आपण मोजून घेतलेलं आहे. इथे 1/4 इंच सोडलेलं आहे आणि इथून 3 इंच. त्यानंतर आपल्याला अशा आकाराने आपण आकार देऊन घ्यायचा आहे, मटका आकार. ही कॉलर आहे, जॉईंट कॉलर नसते, याला वेगळी डायरेक्ट कपड्यालाच असते. इथून आपण 3.5 इंच सोडलेलं आहे. त्यानंतर क्रॉस रेषा देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इकडे 2.5 इंच सोडायचं आहे माप. आणि इथून आपण शोल्डरपासून 1 इंचाच्या समोर इथे 1 इंच कमी करायचं आणि त्यानंतर आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपलं हॉल्टर नेक ब्लाऊजची कटिंग कंप्लीट झालेली आहे. पुढचा भाग आता कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. जास्त मापांची झंझट नाही आहे, खूप कमी मापं आहेत. स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजेच तुम्हाला व्यवस्थित कळेल. अशा पद्धतीने आपली कटिंग पूर्ण झालेली आहे पुढच्या भागाची. आता आपल्याला मागचा भाग आणि योकपट्टी काढून घ्यायची आहे. इथे आपण मागचा भाग कट करून घेणार आहोत. उंची घेतलेली आहे आपण 16 इंच. रुंदी घेतलेली आहे आपण 10.5 इंचाची घडी होती, तर आपण एक्स्ट्रा 1/2 इंच मिळवतो मागच्या भागाला. कॉलरचं असल्यामुळे आणि इथून 7.5 इंचाचं आपलं शोल्डर आहे, पूर्ण 7 इंचाचा मुंडा आहे. आणि इथून आपल्याला 2.5 इंच गळा सोडलेला आहे आणि त्यानंतर इथून 1/2 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे. इथेसुद्धा आपल्याला गळ्याचा आकार देण्यासाठी 1/2 इंच कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने क्रॉस शोल्डर कट करायचं आहे. आता मागचा भाग आपला कंप्लीट झालेला आहे.
हा आहे मागचा भाग आणि हा आहे पुढचा भाग. आता आपण योगपट्टी काढून घेणार आहोत. एका साईडला 3.5 इंच घ्यायची आहे आणि एका साईडला 3 इंच घ्यायची आहे. अशा पद्धतीने क्रॉस रेषा देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. आपण आता अस्तरवर कट करून घेणार आहोत अशाच पद्धतीने. मागचा भाग आखून घेतलेला आहे. आता पुढचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा असतो. आता आपण हे कट करून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि शिवून बघा, खूप छान ब्लाऊज दिसते. अखंड कॉलर येते ही. बिना कॉलर लावायचं, डायरेक्ट कॉलर निघते ती. अशा पद्धतीने खूप सुंदर कॉलर असते. याला हॉल्टर नेक पण म्हणतात आणि मटका कॉलर पण म्हणतात. अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पुढचा आणि मागचा भाग रेडी आहे आपला. आता इथे आपण बाही कट करून घेणार आहोत. बाहीची उंची घेतलेली आहे 11 इंच. 11 इंच उंची आलेली आहे तर आपल्याला घ्यायची आहे 12 इंच. आणि रुंदी आपली घ्यायची आहे 9 इंच बाहीची रुंदी. इथून 3.5 इंच कमी केलेलं आहे, लांब बाही आहे म्हणून. अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इथे जॉईंट लागणार आहेत आपल्याला, कापड कमी आहे. अशा पद्धतीने आपली बाही कट झालेली आहे. आता इथे आपण जॉईंट पण कट करून घेणार आहोत. असं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला असे जॉईंट कट करून घ्यायचे आहेत त्याच आकाराने. आता आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. फक्त योगपट्टी काढायची बाकी आहे. योगपट्टी काढली गेली की आपण हेच अस्तर कपड्यावर ठेवून कट करून घेणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ राहील आणि दुसऱ्या पार्टमध्ये स्टिचिंगचा राहील. अशा पद्धतीने आपल्याला आता वरचं हे कापड कट करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा, कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन सबस्क्रायबर असतील तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.